आणि पिंपरी चिंचवड मधून एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. बुटाचे पैसे मागितले म्हणून गाव गुंडाच्या टोळक्याने दुकानदारावर तलवारीने जीवघेणा हल्ला केलेला आहे आणि त्याचबरोबर या दुकानाची सुद्धा तोडफोड केलेली आहे. हातामध्ये सिमेंट पेवर ब्लॉक घेऊन तसंच धारधार शस्त्र घेऊन या गाव गुंडाच्या टोळक्याने दुकानामध्ये हैदोस घातलेला आहे. आपण पाहतोय ही आताची महत्त्वाची बातमी. दुकानामध्ये तोडफोड करून गाव गुंडांनी 13,000 किमतीचे शूज हे पळवलेले आहेत. या प्रकरणामध्ये 10 गाव गुंडांविरोधात पिंपरी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.